मी आज तुम्हाला फणसांच्या गोट्या म्हणजे आठळ्या म्हणतात काय काय लोक, तर ह्या फणसाच्या गोट्या त्याची भाजी दाखवणार आहे. तर ह्याना सुकून ठेवण्याची एक पद्धत असते बघा, म्हणजे ज्या मे महिन्यामध्ये वगैरे फणस पिकतात ना, काय त्याच्या त्या आठळ्या असतात किंवा गोट्या असतात ना, त्या स्वच्छ वरचं कवर काढून धुवायच्या आणि नंतर त्याच्यावर पापुतला असतो धुवायच्या आणि त्याला असं माती लावून ह्या सावलीत सुकवायच्या असतात. उन्हाळ्यात नाही सुकवायच्या, तर सावलीमध्ये सुकवायच्या ह्या, किंवा ह्या टिकतात आणि मग नंतर ह्याचा उपयोग करता येतो. तर ह्या ना ज्या गोट्या आहेत किंवा आठळ्या आहेत ह्या आपण अळू करतो ना, त्या अळूमध्ये पण टाकायला सुंदर लागतात. मग आता आज मी तुम्हाची भाजी पूर्वी तुम्हाला सांगितलं 50-55 वर्षापूर्वी लोकांना ह्या पावसाच्या दिवसामध्ये भाजी नसायची, मग ह्याची भाजी करायची. ह्या गोट्या आहेत ना, त्या कोडून नुसतं काय खोबरं टाकलं आणि कांदा टाकला की झाली भाजी. अशी भाजी भाजून पण खातात. हा भाजून पण खातात किंवा ना उकडायच्या ह्याना असं, म्हणजे हे असं वरचं टर्पण आहे ना सहज येते हे असं, यांना कशा उकडायच्या आणि लहान मुलांना खायला उकडून मीठ घालून छान जातात उकडून खायला. किंवा आपण ह्या चुलीमध्ये ना अशा भाजायच्या किंवा तव्यावर पण भाजल्या तरी ह्याची छान लागतात हे असं खायला. लहान मुलांना पूर्वी काय होतं खायला, आता सारखं स्नॅक्स वगैरे किंवा वेफर्स वगैरे काहीच नव्हतं तेव्हा हे खाणं असायचं. तर अशा ह्या आठळ्या, तर ह्याची भाजी कशी करायची ना तुम्हाला दाखवणार. तर अशा फोडून घ्यायच्या, तर अशा दोन भाग करून हे बघा आणि पाण्यात टाकायचं, कारण ह्याला सुद्धा ना थोडासा डिंक असतो. तुम्ही तुम्हाला थोडा वेळ दाखवेल, ह्याच्यामध्ये धुतल्यानंतर त्यांना पांढरा रंग येतो म्हणजे डिंक येतो तो. तर ह्याची भाजी एकदम सोपी, जशी आपण बटाट्याची भाजी करतो ना त्या पद्धतीने भाजी करायची आहे आणि भाजी सुंदर लागते. हां, तर किंवा ह्याच्या ह्या गोट्या आहेत ना, ह्या वांग्याच्या भाजी घातल्याना कशा सुंदर लागतात वांग्याच्या भाजीमध्ये. तर पूर्वी लोकांना तुम्हाला सांगितलं, पूर्वी अशा भाज्या काय मिळत नव्हत्या, तेव्हा ह्या ह्याचा उपयोग भाजी म्हणून करायचे. मी तुम्हाला बऱ्याच भाज्या सांगितल्या आहेत पूर्वीच्या काळातल्या, तर ह्या अशा 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 फोडून घ्यायच्या की वर्षी टरफल येतात ही एवढं हे आणि पाण्यात टाकायचं. ह्याला डिंक असून आतमध्ये तो डिंक म्हणजे निघून जातो. आता बघा ह्याला, आता हा आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे, मागच्या 2 महिन्यापूर्वी ह्या सुकवले आहेत, पण ते आणखीन 2-3 महिने ह्या टिकून जातात. तर माती लावून सुकून ठेवायच्या, मातीने त्या टिकतात आणि माती लावल्यानंतर ह्या सावलीचा सुकवायच्या, हे त्याची काळजी घ्यायची असते. पूर्वीची माणसं अशा गोट्या खूप सुकून ठेवायची, कारण ह्या नंतर हवे त्या मिळत नाहीत आपल्याला. ते बघा अशी सोलून घ्यायचं आणि नंतर तर तुम्हाला दाखवते. हे ना मी काय पाण्यात टाकले आहे, हे थोडं धुवून मी ना याच्यावर बघा, हे साल आहे, हे चॉकलेटीचं साल आहे, ते साल पण येतं. तर त्या ठिकाणी 5 मिनटं ना जरा उकळून घेणार आहे आणि नंतर त्याची भाजी दाखवतो मला कशी करायची. ते उकळून टाकल्यावर ना आतमध्ये बघा, आणि जे हे वरची साल आहे ना ती जाण्यासाठी म्हणून मी काय करणार आहे माहिती आता, 5 मिनटं पुरतं चांगलं उकळून घेणार आहे गरम पाण्यात टाकून. म्हणजे ही वरची साल आहे ना ती निघून जाईल त्याच्या, म्हणून उकळत ठेवणार आहे. आता 5 मिनटात मी हे उकळत ठेवते, 5 मिनटच उकडवायचे आहेत, कारण फक्त वरची साल निघाली तर थोडीशी निघून जाईल आणि डिंक असलं तो डिंक निघून जाईल. हे बघा 6-7 मिनटं झाली आहे बघा, आणि कडेने बघा त्याच्या राप आलं आहे. तर आता मी काय करते हे गाळून घेते आणि नंतर फोडणी करताना तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण ना हे गोट्या काढून घेते, बघा कडेला दिसतंय बघा डिंक ना, बघा चिकट डिंक. पूर्वी कसं माहिती आहे सरकलात भाजी करायची आणि आताची काय सगळ्यांना मुलांना जरा हे डिंक लागतं हे, तसं पूर्वी काही नव्हतं, मिळेल ते खाण्याची मुलांची तयारी होती. तर आता मी ह्या टोपना जरा घासून घेते, मी डिंक इकडे जातो निघेल आणि ह्या टोपातच फोडणी करणार आहे. उकडून खाऊ शकतो. हो अशा मीठ घातलं की अशाच खा, पण ह्या अजून थोड्या उकडायला हव्या, या उकडून सुद्धा छान लागतात. कुकरला लावून पण खाऊ शकतो, कुकरला लावून सुद्धा. आता ह्या गोट्या जर अशा वाफून घेतल्या आहेत, आता फोडणीसाठी बघा हा कांदा एक कांदा घेतला मध्यम आकाराचा आणि मी ते टोमॅटो घालणार आहेत. पूर्वीची लोक ना कोकम टाकायची चवीसाठी, तर आता टोमॅटो असल्या मी कोकम घालणार नाही. हां, एक टोमॅटो आणि एक कांदा आणि हा आमचा मालवणी मसाला, नंतर तेल, मीठ, थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालणार आहे थोडी चवीसाठी आणि हे थोडंसं वाटप आहे, थोडंसं म्हणजे आपण खोबरं घालणार त्याची मी वाटप घालणार आहे. तर आता बघा इथे टोप तापलं आहे, तर मी तेल घालून घेते. हे मालवणी भाजकं वाटप कसं करायचं त्याचा आम्ही व्हिडिओ दाखवला आहे, त्याची वरती आता लिंक येत असेल तेव्हा तुम्ही तो बघा.
आता आपण एक कढीपत्ता वगैरे घालतो ना थोडंसं त्याला वेगळी चव येण्यासाठी. समज ना, पण पूर्वी तुम्हाला सांगितलं नुसतं जरासं सरगुलात तेल घातलं, कांदा टाकला की मसाला टाकला की गोट्या घालायच्या आणि भाजी उकडून ती तयार असायची. वाटलं असलं खोबरं तर खोबरं. आता मला चांगलं की आठवतं आहे आम्ही लहान असताना म्हणजे 7-8 वर्षाची समजायला आल्यावर आमच्याकडे वाटतं आठवड्याला दोनच नारळ यायचे. नारळाचं प्रमाण ते असं कमीच होतं. तर आता हे तेल तापलं आहे, आता आपण कढीपत्ता घालूया आणि नंतर कांदा. टोमॅटो हे का आता जास्त पण नाही भाजत राहायचं, कारण आपण बरं हे शिजवणार आहोत ना गोटाऱ्याच्या सोबत, म्हणून थोडीशी मी हळद घालते. कांदा जरा पटकन मऊ व्हायला पाहिजे म्हणून मीठ घालते. नंतर आपण कमी मीठ घालायचं चव बघून. आता जरा हा परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो, आणि त्याच्यामध्ये जराशी मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. आपला आणखीन स्वादिष्ट भाजी बनवायची आहे ना म्हणून. आता ही जरा आलं लसूणची पेस्ट आपण भाजून घेऊया, त्यातला जो लसणाचा आणि आल्याचा उग्र वास आहे तो निघून येण्यासाठी अशी परतून घ्यायची तेलावरती. आता एक मिनिट परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला, भाजका मसाला, थोडीशी तिखट भाजी छान लागते. याचा पण आम्ही व्हिडिओ केला आहे, तो वरती लिंक येत असेल आयकार्डवर, तो व्हिडिओ बघा तुम्ही. आता हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटप घालणार आहोत ना, हे बघा एक चमचाभर वाटप मी घालते आणि ते पण चांगलं ह्या तेलावर मसाल्याबरोबर जरासं परतून घेते. बघा वाटप चांगलं भाजलं आहे, आता मी ह्या गोट्या घालते. गोट्या शिजल्या नाही चांगलं जरा आणि शिजायला लागतील, 15 शिजायला लागतील. तर मी आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि चांगल्या ह्या अगदी 15 मिनटं शिजून घ्यायच्या. आता मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं आहे बघा, ते पटकन जरा कड येईल ना म्हणून चांगल्या गोट्या ह्या भिजेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. आता 15 मिनटं चांगलं आपण ह्या शिजायला ठेवूया, नंतर भाजी बघू. तोपर्यंत काही हलवायचं नाही, फक्त नंतर हवं तर बघून मीठ घालायचं. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते, बघूया आपण आता बघा शिजले का बघूया. थोडंसं शिजायला हवं अजून, मीठ बघते हां इतकं मध्ये घातलं. आता थोडंसं मी गरम मसाला घालते चवीपुरता, आणि अजून त्याला मी गॅस कमी ठेवून थोडंसं एकदम सुकं करायचं आहे ना म्हणून थोडंसं शिजून शिजायला देणार आहे. नंतर शेवटची कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार होईल. तर आता 5 मिनटं आणखीन आपण ही भाजी शिजू देऊया. बघा भाजी तयार झाली आहे. आता फक्त कोथिंबीर घालते थोडीशी चव येण्यासाठी, बाकी आता ही गोट्यांची भाजी आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो, ही तयार झाली आहे. तर मित्रांनो, अजून एक कोकणातील प्रसिद्ध अशी भाजी फणसाच्या गोट्यांची भाजी ही तयार झालेली आहे. आईने ही भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच थोड्या आधुनिक पद्धतीने केलेली आहे. तुम्ही पण ती अशाच प्रकारे नक्की करून बघा. ती कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.